नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने दररोज इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडिया याच्यामध्ये ही निवडणूक जणू काही संपूर्ण राज्याची निवडणूक आहे की काय अशा तऱ्हेचं वातावरण अकोल्यात झालेलं आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार झालं ते काय फक्त एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमुळं झालेलं नाही काँग्रेस पक्ष संख्येने कमी जरी असला तरी काँग्रेस पक्षाच्या टेकोवरच ते सरकार तयार झालं आणि अजूनही ते चालतं आहे ह्याच गोष्टीचा आधार घेऊन तालुक्यातसुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राहिली पाहिजे झाली पाहिजे आणि विकासाची कामं त्यामार्फत चालली पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे कुणाला किती जागा कुणाचा नगराध्यक्ष कोणाचा उपनगराध्यक्ष ह्या चर्चा होत आहेत परंतु अकोल्याच्या विकासाच्या प्रश्नाची चर्चा कुठं होते की खरं अकोल्यासाठी काय करायचं आहे पाच वर्ष नगरपंचायत ता आशिषात आल्यापासून पाहिजे असा अकोल्याचा विकास झाला का अकोल्याचा चेहरा मोरा बदलला का पाण्याच्या समस्या सुटल्या का रस्त्यांचे प्रश्न सुटले का प्रत्येकाला स्ट्रीट लाईट मिळाली का आरोग्याच्या सुविधा शिक्षणाच्या सुविधा लहान मुलाला खेळायला ग्रा गार्डन पाहिजे म्हाताऱ्या माणसांना फिरायला गार्डन पाहिजे क्रीडांगण पाहिजे अनेक सुविधा नागरी सुविधा ज्या द्यायच्या असतात त्या जो अजेंटा असतो विकासाचा त्याच्यावर चर्चा दुर्दैवाने होत नाही हे माझ्यासारख्याला फार खंत वाटते राष्ट्रवादीचे आमदार इथे आहेत त्यामुळं राष्ट्रवादी इथं मोठा पक्ष आम्ही समजतो परंतु त्या खालोखाल मित्रपक्ष म्हणून काँग्रेस पक्ष आहे शिवसेना आहे आम्हाला एकमेकाचं संख्याबळ मोजायचं नाही टीका करायची नाही परंतु आमच्या आमच्यात बैठका दोन तीन झाल्या परंतु राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जेव्हा इथे आले फळकेत त्या आणि त्या बैठकीत जे काही सूत्र ठरलं कुणाला किती जागा आणि मग त्या बैठकीतल्या सूत्राप्रमाणे अंतिम क्षणी आपण त्या जागा वाटप करू असं जिल्हाध्यक्षांनी आम्हाला काँग्रेसच्या नेते मंडळींना सर्वांना सांगितलं मग अशी काय गाय झाली एवढी काँग्रेसला न विचारता लगेच राष्ट्रवादींनी शिवसेनेला तीन जागा देऊन मोकळे झाले सतरापैकी चार जागा कमी तेरा जागाची निवडणूक आहे आता सेनेला तीन जागा दिल्यात आम्ही तर सांगतो एक नंबर वार्ड हा काँग्रेसचा आहे आमचा मधुबनी सांगितलं अध्यक्षांनी सांगितलं पहिल्यापासून आम्ही सांगतो आहे की आमची प्रायोरिटी पहिल्यांदा सहा होती नंतर जागा कमी झाल्या तेरावर आल्यानंतर पाच आली आणि आता आम्ही अंतिम श्रेणी चारवर आलो आहे चारमध्ये वॉर्ड नंबर एक वॉर्ड नंबर दोन वॉर्ड नंबर पंधरा आणि वॉर्ड नंबर सोळा अशी आम्ही अंतिम प्रायोरिटी जिल्हाध्यक्षांना दिली आमच्या नेते मंडळींना महसूल मंत्र्यांना त्यांनीसुद्धा सांगितलं राष्ट्रवादीच्या नेते मंडळींना सर्वांना दिली